तक्रार करायची आणि मी एकच म्हणतोय जो ठराव पारित झाला त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे. काय होऊ द्या आपण पार्किंग गावामध्ये 8-3-2 महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली होती प्रशासन वाहतुकीला अडथळा होत्या. मुख्याधिकारी असं पोलीस खातं असं त्यांनी जाऊन पाहणी केली की बाबा इथं कुठं वाहतुकीला अडथळा होती. राकेशचे स्टॉल टाकले कुठल्याही पावत्या नाहीत त्याच्या ही संदर्भात 14-15 जे काय मिळेल ते आपल्याला वाढण्याचं काम प्रशासन करतंय. म्हणून प्रशासनाच्या विरोधात मी आज उपोषणात बसलो आहे. सत्ताधारी सभापती म्हणून आपल्याला जर असं बसावं लागतं सर्वसामान्य सातत्र सर्वसामान्य जनतेनं आता ह्याचा विचार केला पाहिजे की काय आता परिस्थिती सभापतीची परिस्थिती तर बाकीच्यांची काय करा नाही तर खुर्च्या खाली करा. बेकायदेशीर पार्किंगमध्ये गणपती स्टॉल जे उभा केला आहे त्या संदर्भात मी आज उपोषणाला बसलेलो आहे. मी 2.5 महिन्यापूर्वी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना अध्यक्षांना उपाध्यक्षांना मी पत्र दिलं होतं की आम्हाला राजवाडा ते मंगळवार मोकळं करून द्या. पण त्यांनी जाणून बुजून प्रशासनानं प्रशासन हे गेड्याच्या कातडीचं प्रशासन आहे आणि त्यांनी जाणून बुजून टाळाटाळ केलेली आहे. आणि एवढा ठराव पारित झाला असताना सगळं स्थायी समितीमध्ये की पेंड पार्कचं तर जाणून बुजून त्यांनी ते तिथं दुकान गाळ्याला परमिशन दिलेली आहे त्याबद्दल मी आज उपोषणात बसलो आहे. मी हनुमंत काशीनाथ पवार माझे विरोधी पक्षनेता सातारा नगर गेले कित्येक वर्ष ह्या ज्या विषयासाठी अण्णा आज उपोषणाला बसले त्याच विषयाच्या संदर्भात मी हायकोर्टापर्यंत गेलो त्या काळात आणि त्याचा प्रसाद चांगल्या प्रकारे उमटला सातारकरांनी चांगली साथ दिली. त्यानंतर मात्र आजची परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येक विभागात तुम्ही गेलात तरी अतिक्रमण आहे आणि जे सरकार आमचे जे अधिकारी मंडळी आहेत मग तो चीफ ऑफिसर असू देत नाही तर कर्मचारी असू देत त्यांची स्थिती आज अशी आहे की एखादं बेकायदेशीर बांधकाम चाललं आणि त्यांना दाखवलं की बा हे बेकायदेशीर आहे. दुसऱ्या दिवशी आपण विचारायला जातो काय झालं त्या कामाचं. नाही त्यांना 52-53 नोटीस दिलेली आहे. 52-53 नोटीस म्हणजे काय की 30 दिवसाच्या तुम्ही हे बांधकाम काढून टाका. आता ही 30 दिवसाची कायदेशीर मुदत त्यांना मिळाली त्या 30 दिवसात संपूर्ण बांधकाम होऊन जातं. ह्यांचा जे भाग इन्स्पेक्टर आमची मंडळी जे आहे ते प्रत्येकाच्या वशिल्याची ते वर्षानुवर्ष बसलेले आहेत. त्यांना कितीही जरी सांगितलं तर ते कुणाशी कदर करत नाही. भागात बेकायदेशीर बांधकाम होतं आहे ह्याची जबाबदारी त्या भाग इन्स्पेक्टरची आहे. पण ते कधी फिरतं फक्त पैशासाठी फिरतात. कुठं काय मिळतं आहे का एवढंच त्यांचं म्हणणं आहे. पाहिजे असलं तर मी कुणी किती पैसे दिले याचे पुरावे मी द्यायला तयार आहे. तर आजची परिस्थिती ज्या उद्देशानं सातारकरांनी तुम्हाला निवडून दिलं आघाडीला बहुमत दिलं त्या बहुमताला कुठेतरी खीळ घालण्याचं काम कर्मचारी अधिक विरोधक हे मिळून करत आहेत आणि हे षडयंत्र यांचं आहे. तरी कर्मचाऱ्यावर जो दबाव पाहिजे तो प्रशासनाचा मुळीच नाही. कुठलाही कर्मचारी उठतो कुठेही जातो काही करतो तर त्या दृष्टीनं चीफ ऑफिसरला पण जबाबदार धरायला पाहिजे. कारण दुर्दैवानं आम्हाला एक कार्यक्षम चीफ ऑफिसर ही तर सातारला मिळालेलं आहे की ज्याची पंढरपुरात फार मोठी कीर्ती आहे. तर बघा अध्यक्षांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी ह्यात लक्ष घालून काहीतरी तातडीने निर्णय घ्यावे. परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याची वाट बघू नये. बस एवढं सांगतो.